सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला जो प्रकार राहिला जनावरामधला डायरिया म्हणजे संडास लागणे. गाईला म्हशीला शेळ्यांना पातळ संडास लागते. या डायरियामध्ये डायरिया होण्याची कारणं नीट समजून घ्या. जनावरांना पाणी दूषित दिल्यामुळं, घाण पाणी दिल्यामुळं एक जंतू आहे, त्या जंतूचं नाव आहे कोलाय. हा कोलाय नावाचा जंतू जर जनावराच्या पोटात पाण्यातून किंवा खाद्यातून गेला, माणसालासुद्धा त्या जंतूमुळंच डायरिया होतो. लक्षात ठेवा, आपल्याला पण कोलायचं इन्फेक्शन झालं की आपल्याला उलटी, संडास, जुलाब लागले म्हणतात ना, पोटामध्ये कोलायचं इन्फेक्शन झालं कोलाय नावाच्या बॅक्टेरियाचं की आपल्याला पण होते. आता ह्याचं लक्षणं काय आहे की हा आजार झाल्याच्या नंतर आपल्या बॉडीची, गाईच्या, म्हशीच्या, शेळीच्या आणि माणसाच्या पण बॉडीची झपाट्यानं वॉटर लेवल कमी होते, शरीरातलं पाणी कमी होतं आणि पाणी कमी झालं, शरीरातलं निर्जरीकरण झाल्यामुळं अटॅक येऊ शकतो. गाईला, म्हशीला, माणसाला पण अटॅक येऊ शकतो. म्हणून जर तुमच्या जुलाबचं प्रमाण जास्त असलं, शेळीचं, गाईचं, म्हशीचं मान, तर पटकन डॉक्टरांना बोलवायचं. डॉक्टर तिथं आले आल्या काय करतात माहिती आहे का? बघा, माणसालासुद्धा तुम्हाला माहिती असेल, दवाखान्यात नेलं जुलाबचं पेशंट की पहिल्यांदा डॉक्टर काय करतात, आर एल नावाचं स्लाईन लावते. जे स्लाईन असतं ना लावलेलं, त्याच्यावर आर एल लिहिलेलं असतं बघा इंग्रजीत मोठं. आर एल या शब्दाचा अर्थ माहीत नसला तर समजून घ्या, रिंगर लॅक्टेड, म्हणजे त्याच्यात क्षार, व्हिटॅमिन्स आणि जीवनसत्वयुक्त ते वॉटर असतं. ते देऊन तुमच्या शरीराची बॉडी लेवल वाढवल्या जाते, वॉटर लेवल. आणि ती वॉटर लेवल नाही तर तुमचा एच बी पण वाढवल्या जातो. आर एल शरीरात गेल्यामुळं जनावराचं, माणसाचा एच बी वाढतो का? तर डायरियामध्ये पहिल्यांदा एच बीच कमी होतो. डायरिया झाला ना, उलटी संडास झाली की प्रत्येक प्राण्याचा एच बी कमी होतो. म्हणून तुमचा एच बी वाढवण्यासाठी आर एल स्लाईन दिलं जातं. आता हे आर एल स्लाईननं तुमचा एच बी वाढतो पण पोटातली गळ थांबत नाही. पोटातली कळ थांबली पाहिजे आणि तुमची संडास बंद झाली पाहिजे याच्यासाठी डॉक्टर तुम्हाला दुसरे छोटे दोन स्लाईन लावतात. बघा, त्या छोट्या स्लाईनवर लिहिलेलं असतं सिप्रोझोलाडीन आणि मेट्रोझोलाडीन. आता हे सिप्रो आणि मेट्रो काय आहेत? हे अँटीबायोटिक इंजेक्शन आहे. ते स्लाईनमध्ये दिसतात आपल्याला बाटलीत, पण ते एक इंजेक्शन आहे. ते इंजेक्शन तुमच्या रक्तातून शरीरात गेले की तुमच्या पोटातले जंतू मरते आणि म्हणून मग तुमचा तिथं क्लोज. मग गाईला हीच उपचार, शेळीला हीच उपचार आणि माणसाला सुद्धा. आता ह्या आजारात टिकून राहण्यासाठी, अटॅक येऊ नये म्हणून करायचं काय गाईला, म्हशीला, शेळीला? किती पण संडास व्हायलेली असू द्या, किती पण त्याचं संडास न तिची ठीक होऊ द्या, फक्त जनावराला गुळाचं पाणी पाजित राहायचं बिसलेरीच्या. त्याच्या पोटात 10-15 गुळाच्या पाण्याच्या बिसलेऱ्या जाऊ द्या. त्या गुळाच्या पाण्यासारखी संडास होऊ द्या पण गुळाचं पाणी पाजणं बंद करू नका. का? तर त्या जनावराचे कॅल्शियम, ग्लुकोज आणि वॉटर लेवल कंटिन्युएशन होऊन जनावराला शॉक येत नाही, अटॅक येत नाही, डॉक्टर येईपर्यंत गुळाचं पाणी पाजत ना. बिसलरी असेल, प्यायचं तुमचं घरचं पाणी असेल, त्यात गुळ टाकून पाजत. ओके, काय नाही, फक्त गोड लागावं पाणी प्यायलं की एक चटात, दोन चटात, मोठ्या जनावराला 1/2 किलो गुळाचं पाणी पाजेल, त्याला प्रमाण विचारायची काही गरज नाही.